राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आता आपल्या सोबत आहेत. युवती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या स्थापनेनंतर गेल्या 3 महिन्यात सुप्रियाताईंचं नाव चर्चेत आलंय. यासोबतच वाय पी सिंग यांनी केलेले आरोप असतील आणि अजित पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर सुप्रिया सुळे महाराष्ट्रात राजकीय नेतृत्व स्वीकारणार का याची सुरू झालेली चर्चा असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण सुप्रिया सुळे यांना विचारणार आहोत. सुरुवात करूया. स्वागत आहे सुप्रियाताई तुमचं आयबीएन लोकमतमध्ये. सुरुवात करताना मुलाखतीची, अर्थातच युवती मेळावे जे तुम्ही घेतलाय, 47 मेळावे आतापर्यंत केलेले आहेत. औरंगाबादला 28 तारखेला राज्यस्तरीय मेळावा होतोय तुमचा. नेहमीच जे आम्ही तुमचं रूप बघतो आणि या युवती मेळाव्यामध्ये स्टेजवर जाऊन परफॉर्म करणं असेल, त्या सगळ्यांसोबत गीतं गाणं असेल, गाणी म्हणणं असेल, तुमचा एक वेगळा चेहरा आम्हाला बघायला मिळाला. काय अनुभव होता हा सगळा युवती मेळाव्यामध्ये? राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना आदरणीय पवारसाहेबांची इच्छा होती की महिला सबलीकरण करून जेंडर इक्वॉलिटीकडे आपला देश न्यावा. कारण एक विकसित देश आणि विकसित होणाऱ्या देशातलं सगळ्यात मोठं अंतर हे जेंडर इक्वॉलिटी आहे. समाजातल्या सगळ्याच घटकांना समान अधिकार मिळतात तोच देश विकसित होऊ शकतो. आणि म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी 93 साली या देशात पहिल्यांदा महिलांना आरक्षण दिलं आणि त्यातून खरं तर ह्याची सुरुवात झाली. आणि आत्ता जेव्हा आम्ही पक्षाच्या मेळाव्यांना जातो, स्पेशली आमचे युवक मेळावे जेव्हा असतात, तेव्हा आमच्या सगळ्यांच्या वारंवार लक्षात आलं की युवती किंवा एक नवीन हा जो एज ग्रुप आहे हा पक्षाकडे येत नाही आहे, ह्याचं कारण काय? तेव्हा जेव्हा आम्ही थोडंसं खोलात गेलो आणि पवारसाहेब वारंवार आम्हाला सांगायचे की मुली दिसत नाहीत, तेव्हा आम्ही थोडंसं काळजीपूर्वक गेलं की मुलींना कम्फर्टेबल वाटत नव्हतं किंवा पालक पाठवायचे नाहीत अशा फोरममध्ये. म्हणून पवारसाहेबांची इच्छा होती की राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा एक वेगळा विंग स्थापन करावा आणि 18 ते 30 वयोगटातल्या आजच्या ज्या मुली आहेत त्यांनी राजकारणात यावं, समाजकारण यावं आणि त्यांच्या हक्काचा एक प्लॅटफॉर्म त्यांना देण्यासाठी जिथे त्यांचे ते विषय मांडू शकतात ह्याच्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली. 28 तारखेला जी सभा होणार आहे, यानंतर राष्ट्रवादी युवती काँग्रेस जी आहे त्याची पुढची दिशा कशी असणार आहे? म्हणजे राजकीय कार्यकारिणी, पक्षाची कार्यकारिणी जशी असते तशी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कार्यकारिणी असेल. तुमचे उमेदवार जे आहेत ते पुढच्या निवडणुकीमध्ये दिसतील, नेमकं काय स्वरूप असणार? एक तर कार्यकारिणी आणि ह्याचं मार्गदर्शन पिचड साहेब त्या दिवशी करतील, पण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे जे मी पिचड साहेबांना पत्राद्वारेही कळवलेलं आहे की ह्या युवतीसाठी मला जो फीडबॅक येतो त्यानं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि पक्षाचं म्हणणं असं आहे की पहिली गोष्ट की ही युवती सुशिक्षितच असली पाहिजे. म्हणजे शिक्षण, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या, लग्न, स्वतःच्या पायावर उभी राहिली, मग ही राष्ट्रवादी युवती काँग्रेस आहे. म्हणजे राजकारण म्हणून शिक्षण सोडून उगाच गावभर फिरायचा सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी नाही, सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या करून पक्षात काम करायचं. या इथे थोडंसं सुप्रियाताई थांबवते तुम्हाला, कारण याच मुद्द्याला धरून कॉन्ट्रोवर्सी सुद्धा सुरू झालेली आहे तुमच्या राजकीय मेळावे जे आत्ता होत आहेत युवती मेळावे याला, विशेषतः बुलढाण्यात असेल, पुण्यात असेल, नाशिकला असेल, जिथे आक्षेप घेण्यात आले की तुम्ही शाळकरी आणि कॉलेजवाईन मुलींना जबरदस्तीने तुमच्या मेळाव्याची संख्या वाढलेली दिसावी यासाठी घेऊन येता असं सांगण्यात आलं. एक तर असे आरोप केलेत, त्याला कोणाला प्रूफ आहे? तुम्ही स्वतः प्रत्येक चॅनल माझ्या प्रत्येक मेळाव्यात असतं, तुम्ही मला सांगा जबरदस्ती आणू शकतो कुणाला आज कोणीही? आणि आणलं तर त्याचा तुम्हाला रिॲक्शन मिळाली असती. ही सगळी गर्दी उत्स्फूर्त गर्दी होती. उत्स्फूर्त गर्दी म्हणजे अर्थातच कोऑर्डिनेशनच असतं. म्हणजे कुठलाही पक्ष जर आज तुम्हाला म्हणत असेल की सगळे स्वतःहून उठतात, आता इतके ना तुम्ही तेवढा अनुभव तुम्हाला आहे ना आम्हालाही, अर्थातच आमंत्रण केलं जातं. आमच्या पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रत्येक कॉलेजमध्ये लोक जातात, प्रत्येक गावात लोक जातात, संघटनेतले लोक असतात, आमच्या संघटनेतल्या मुली पण आहेत ना ऑलरेडी. आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की पुढचे 5 वर्ष संघटना बांधण्यासाठी या मुलींनी काम केलं पाहिजे आणि सेल्फ डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे काही मुली आणि सगळ्या मुली इलेक्शन लढणार नाही, काही थिंक टँकमध्ये काम करतील, पक्षाला थिंक टँकची पण काही निवडणूक पण लढवतील. अर्थातच जरूर काही काळात नवीन लोक पक्षात नाही आले तर पक्ष वाढणार कसा? इथे एक मला प्रश्न विचारायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधले सध्याचे जे नेते आहेत, राज्यातले नेते, मग आर आर पाटील असतील, गावित असतील किंवा फमू शिंदेंची मुलगी असेल, या सगळ्यांची जी मुलं आहेत, दुसरी पिढी जी आपण म्हणतो, ही आत्ता युवती मेळाव्यामध्ये नेतृत्वाच्या पातळीवर आपल्याला पुढे आलेली दिसते. तर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून जे युवती मेळावे होत आहेत आणि युवती काँग्रेस हा घराणेशाहीचाच एक प्रकार असेल की नवीन चेहऱ्यांना इथे खरंच संधी मिळणार आहे? तुम्ही दोनच नावं घेतली. आमचा एवढा मोठा पक्ष आहे, सगळ्यांनाच मुली आहेत,
आम्हाला घराणेशाही जर करायची असती तर एवढे मेळावे कशाला, प्रत्येक जिल्ह्यात कशाला गेलो असतो आणि कशाला एवढा खटाटोप केला असता. आम्हाला नवीन लीडर, नवीन लोक पक्षात आले पाहिजेत. आणि आमच्याही पक्षातल्या मुलींना का नाही संधी द्यावी? एखादी मुली जर कर्तृत्ववान असेल, सुशिक्षित असेल, आणि इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये शेवटी आम्ही लोकांमधूनच निवडून येतो, त्याच्यामुळे ती कुणाची मुलगी आहे, सून आहे, त्याच्या पलीकडे म्हणजे काही सुनी मुलं जरूर यावी. जर त्या जर सुशिक्षित सूनबाई पण नाशिक जर त्या सुशिक्षित असतील आणि कार्यक्रम किंवा पक्षासाठी आणि समाजात त्यांच्या येण्यामुळे जर बदल होणार तर काय या मुलींचं नुकसान करावं? त्याच्यामुळे एक कॉम्बिनेशन असेल आणि काळ आणि वेळच ठरवेल. कारण का इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये जर या मुली उतरल्या तर त्यांना लोकांमधूनच निवडून यावं लागणार आहे. त्यामुळे घराणेशाही नसेल? नाही, घराणेशाही जरूर थोडीफार असणारच, पण का नसावी? म्हणजे आता हिना गावीचं उदाहरण मी तुम्हाला देते. हिना ही एक डॉक्टर आहे, अत्यंत सुंदर भाषण करते, संघटनेत अनेक वर्ष काम करते आणि एक चांगली डॉक्टरही आहे. का अशा मुलीला पक्षाने संधी देऊ नये? सुप्रिया, इथून बरोड्याच्या मुद्द्याकडे यायचंय, कारण अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर बरोड्यामध्ये तुमचे आणि शरद पवार पवार साहेबांचे जे कटआउट्स लागले होते, तर या सगळ्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? शरद पवार यांच्या खऱ्या राजकीय वारसदार सुप्रिया सुळे आहेत असा संदेश तिथे थेट देण्यात आला अशी चर्चा आहे. एक तर मी स्पेक्युलेशनवर जात नाही, मी स्वतः, तुम्ही माझ्या मतदारसंघात चेक करू शकता, मी स्वतः होर्डिंगच्या विरोधात काम करते. त्याच्या विरोधात आज पण बरोड्यामध्ये तुमच्या पक्षाच्या अधिवेशनात जे होर्डिंग लावण्यात आलं होतं, जे गाजलं होतं, तुम्हालाही माहिती आहे. नाही, ते आता होर्डिंग आणि त्याचा होर्डिंग वरून काही लिडरशिप कधी होत नाही. म्हणजे खूप वेळा खूप खूप मोठे मोठे बॅनर्स लावले जातात, आपण सगळ्यांनीच पाहिलेत किती लोकांचे, त्याच्यातून इलेक्शन ना जिंकता येतं ना लिडरशिप तयार होते. त्याच्यामुळे होर्डिंग इतकं मला वाटतं आमच्या पक्षाचं नेतृत्व किंवा आमच्या पक्षाचा विचार इतका काही थिल्लर नाही आहे की एखाद्या होर्डिंग वर ना ह्या गोष्टी. आणि परवा दादाही त्याच्यावर बोलले की कुणाचे होर्डिंग येते, आम्हाला आमचं जोपर्यंत घड्याळ चालतंय तेवढंच आम्हाला. पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान जर तुम्हाला मिळाला तर तो मान स्वीकारायला आवडेल? एक तर तो मान मला मिळणं शक्य नाही आहे. याचं कारण एवढं आहे की मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येते. भविष्यात जर हा मान मिळाला तर स्वीकारायला आवडेल? एक तर तिथे काही आरक्षण नाहीये की महिला असलीच पाहिजे एक तर, आणि सुदैवाने आमच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री होण्याला खूप चांगले कॅन्डिडेट ज्यांना खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असे असंख्य आहेत. त्याच्यामुळे आमच्या पक्षात लिडरशिपची कुठेही कमतरता किंवा वेकन्सीज नाहीये. पण जर हा मान मिळाला, महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान, तुम्ही युवती मेळावे घेताय, यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतलं, महिला समानतेचा गोष्टी सगळ्या आपण करतोय, अशा महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री, आजपर्यंत महिला मुख्यमंत्री मिळाली नाहीये, आणि जर त्या सुप्रिया सुळे होणार असतील तर हा मान स्वीकारायला तुम्हाला आवडेल का? मी जेंडर इक्वॉलिटीमध्ये काम करते, त्याच्यामुळे एक महिला म्हणून मुख्यमंत्री व्हावं वगैरे असं नाही. महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी घडवलंय, आणि मी चव्हाण साहेबांचं नाव घ्यायचं म्हणून घेत नाही, मी जेन्युइनली त्याच्यावर विश्वास आहे. कारण मला वाटतं की आदरणीय पवार साहेबांनी जे 50 वर्ष राजकारण केलं त्याचा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊनच आम्ही काम करतो. त्याच्यामुळे आमच्यासाठी ते फक्त नाव नाही आहे, तो एक विचार आहे आमच्यासाठी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की एक महिला म्हणून महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला व्हावी असं मला वाटत नाही. हे मलाही वाटत नाही की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न होतं कधी महाराष्ट्राचे. त्यांचा विषय होता की एक असा सुसंस्कृत माणूस किंवा महिला, जे काय असेल त्याच्यात जेंडर कधीच नाही, मी महाराष्ट्राचा जो ताट मानेनी महाराष्ट्राचा विकास करेल आणि महाराष्ट्राचा जी ओळख देशाच्या राजकारणात, समाजकारणात, विकासात आहे ती व्यक्ती जे ठेवू शकेल, ती व्यक्ती मग ती महिला असू दे किंवा पुरुष, मला नाही वाटत तो एवढा छोटा विचार आहे, तो एक मोठा विचार आहे.